ऊस उत्पादकांना दिली जाणारी एफ पी रद्द करून त्याऐवजी ई पी द्यायला सुरुवात करावी रिलायन्स या खाजगी कंपनीला इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेचे श्यामराव देसाई सुजाता देसाई यांनी पत्रकार बैठकीत केली पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे निवेदनाद्वारे या मागण्या केल्याचं त्यांनी सांगितलं सध्या साखरेच्या उत्पादनावर ऊस उत्पादकांना दर दिला जातो मात्र इथेनॉल आणि बग्यासपासून मिळणारे पैसे साखर कारखानदाराकडून शेतकऱ्यांना दिले जात नसल्याचा आरोप जैव इंधन शेतकरी संघटनेचे शामराव देसाई सुजाता देसाई यांनी केला कारखानदारांकडून ऊस उत्पादकांना दिली जाणारी एफ आर पी रद्द करून त्याऐवजी ई एफ आर पी सुरू करावी रिलायन्ससारख्या खाजगी उद्योजकांना इथेनॉल निर्मितीसाठी शासनानं परवानगी द्यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निवेदनाद्वारे केल्याचं देसाई दाम्पत्यानं सांगितलं